स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज राज्यात एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं त्यानुसार सकाळी दहा ते अकरा या कालावधीत राज्यातील सर्व चारशे अकरा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण चौदा हजार पाचशे बावीस ठिकाणी नागरिकांच्या सहभागानं श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली यात इत... इ रिपीट यात मान्यवरांसह सोळा लाख चार हजार नऊशे पंच्याण्णव नागरिकांनी सहभाग घेत सुमारे एक हजार नऊशे बेचाळीस टन कचरा जमा करण्यात आला स्वच्छता हीच सेवा अभियानांतर्गत मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा येथील प्रशिक्षणार्थींनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून मोताळा शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात साफसफाई करण्यात आली तसंच मोताळा येथील बस स्थानकात सुद्धा या ठिकाणी साफसफाई करण्यात आली यावेळी प्राचार्य एस डी गंगावणे आर एस मगर केडी अनासुने ए एस पाटील शुभांगी इंगळे जी पी लहासे सी जी धांडे पी आर कळंबे व्यंकट सरवदे विकास लोखंडे एस के ठाकरे आर सी मोरे पी जी कराळे नारायण देशमुख एस के कुसुंबे आणि ए बी लिंगायत इत्यादी कर्मचारी उपस्थित होते माननीय संचालनालय तसेच आ... कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग मुंबई यांच्यातर्फे आम्हाला सूचित करण्यात आले होते की आज आ, गांधी जयंती स्वच्छता पंधरवाड्यामध्ये स्वच्छता हीच सेवा या अभियाना अंतर्गत आम्हा सर्वांना ग्रामीण आम्ही असे ठरवले की ग्रामीण रुग्णालय तसेच बस स्थानक या ठिकाणी आम्हाला स्वच्छता करावायची आहे तर आमची अर्धी टीम बस स्थानकाकडे गेली आहे तसेच आमची अर्धी टीम इकडे कार्यरत आहे तरी या ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण रुग्णालय आमच्यासाठी बरेच वर्ष आपली निरंतर सेवा करते चोवीस तास सेवा करते तरी एक छोटीशी मदत म्हणून आम्ही असे ठरवले की बा या पूर्ण परिसराची स्वच्छता आम्ही या अभियाना अंतर्गत आ, करतो धन्यवाद नमस्कार मी एस डी गंधावने प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा जिल्हा बुलढाणा या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की माननीय पंतप्रधान महोदय यांच्या सूचनेप्रमाणे आणि महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्रालयाच्या मार्फत माननीय मंत्री महोदय श्री लोढासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छता ही सेवा स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत सार्वजनिक ठिकाणांचे स्वच्छतेचं अभियान राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे दोन तारखेला गडकिल्ले स्वच्छता करण्याचं अभियान राबवण्यात येणार आहे तर आज एक ऑक्टोबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था